आज अनेक मार्ग आपल्याला करता येतो। विधिमंडळाच्या सदस्यांना राज्य सरकारने जवळपास 60 लाख रुपये स्थानिक विकासासाठी उपलब्ध करून दिले आणि लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सदस्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये स्थानिक विकासासाठी जवळपास 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि या दोन्ही वर्गांना संगणकाच्यासाठी मान्यता प्राप्त शाळांना काही रक्कम खर्च करण्याच्या संबंधीचा अधिकार असतो आणि म्हणून आपण आपापल्या परिसरातले हे लोकप्रतिनिधी त्यांच्याशी संपर्क साधण्याची खबरदारी घ्यावी। मला आनंद आहे की श्रीनिवास पाटील कराड लोकसभा मतदारसंघातले लोकसभा सदस्य यांनी आतापर्यंत किती शाळे ₹160 शाळांना संगणक पुरवण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी 1 वर्षामध्ये केली आणि त्यापैकी वैद्यक शिक्षण संस्थेच्या 36 शाखा ह्या फक्त प्रत्यक्ष शिक्षण संस्थेच्या आहेत आणि त्यांनी आता सांगितलं की याबरोबरच अन्य यंदाच्या वर्षी पंचवीस होतो गणपती यंदाच्या वर्षी आणि म्हणून श्रीनिवास पाटील यांचं उदाहरण माझ्यासह सगळ्याच लोकसभेच्या सदस्यांनी घेतलं पाहिजे आणि त्याशिवाय विधानसभेच्या सदस्यांनी सुद्धा नजरेसमोर ठेवलं पाहिजे एवढंच मी सांगायचं। माझ्या स्वतःच्या लोकसभेच्या सदस्याच्या निधीमधून प्रामुख्याने याच कामांच्यासाठी रक्कम जात असते, मी त्याचा हिशोब ठेवत नाही, परंतु या कामासाठीच ती रक्कम ज्या दिली जाते। फक्त माझी अडचण एकच आहे की संस्थेच्या विविध शाखेच्या मुख्याध्यापकांना कदाचित कल्पना नसावी म्हणून ते त्यांचा माझाही पत्रव्यवहार वाढवतात, कारण लोकसभेच्या सदस्याला त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर हे अनुदान देता येत नाही। पण साधारणतः मला महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून ही पत्रे येत असतात, पण त्याला मर्यादा असतात, त्या नियमामध्ये ते बसत नाही। म्हणूनच हा मुद्दा मी या ठिकाणी खुलासा आपल्या सगळ्यांच्या समोर केलेला। हे सगळं जे नवीन शिक्षण आहे ते समाजाला विशेषतः ज्या वर्गातून आलेली मुलं वैद्य शिक्षण संस्थेसारख्या संस्थेमध्ये असतात त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सगळ्या संकल्पना बदलायला सुरुवात झालेली आहे। यापूर्वीची धनसंपत्ती ही भांडवली संकल्पना जाते आणि ज्ञान तंत्रज्ञान आणि कष्ट हे भांडवली संकल्पना याच्यातून उदयाला येते आणि ती खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला समतेच्या रस्त्यात नेण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, प्रोत्साहन देण्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि म्हणून तिचा हा आपण विस्तार वाढवण्याच्यासाठीच खबरदारी घेतली पाहिजे। त्याशिवाय आपल्याकडे पर्याय राहिलेले नाही। जग स्पर्धेचं आहे, नवीन नवीन आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर सातत्याने होत आहे, मर्यादित संकुचित विचारपूर्ण अजिबात चालणार नाही, व्यापक दृष्टी ही ठेवावीच लागेल आणि विश्वामध्ये आम्ही संघर्षाच्यासाठी किंवा स्पर्धेच्यासाठी उतरू शकतो इतके आत्मविश्वास असणारी पिढी ही उभी करण्याशिवाय गत्यंतर नाही। आपण इतरांना विरोध करू शकू पण इतरांना विरोध करून आपलं स्वतःचं रक्षण करण्याच्यासाठी काळजी घेणं एका मर्यादेपर्यंत मी समजू शकतो, पण इतरांना विरोध करण्याची भूमिका घेत असताना आपली पुढची पिढी या विश्वामधल्या स्पर्धेमध्ये उतरण्याच्यासाठी तयार न करणं एक फार मोठा प्रमाण फार समाजाकडून झाल्याशिवाय राहणार नाही। त्याची फार मोठी किंमत ही पुढच्या पिढीला द्यावी लागेल आणि म्हणूनच या सगळ्या स्पर्धेला जाण्याच्या संबंधीची मानसिकता ही आपल्यापासून झाली पाहिजे आणि ती नव्या पिढ्यापर्यंत पोहोचवण्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे। एवढंच या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो। यंदाचं वर्ष थोडंसं महाराष्ट्राच्या दृष्टीनं अनेक दृष्टीनं अडचणीचं वर्ष आहे। निसर्गाचा कोप आहे, पिण्याच्या पाण्यापासूनचे प्रश्न फार मोठे गंभीर झालेले आहेत आणि त्यामुळे अनेक यातना अनेक अडचणी अनेक अडथळे हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत। पण हे सगळं खरे असलं तर शैक्षणिक विस्ताराच्या क्षेत्रामध्ये अण्णांचा आदर्श आणि प्रेरणा आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असल्यामुळं त्या शिजोरीचे दौराव या सगळ्या अडचणींना यातनांना आणि अडथळ्यांच्यावर मात करून पुढे जाण्याच्या संबंधीचा प्रयत्न आपल्याला चालू ठेवावाच लागेल। समाजाची मदत आपल्याला घेऊन आपलं काम वाढेल कसे याची खबरदारी घेतलीच पाहिजे आणि ती घेत असताना गुणवत्ता वाढीच्या संबंधीचा उपक्रम अलीकडे संस्थेनं फार काळजीपूर्वक हातामध्ये घेतलेला आहे
त्याची दृश्यफळ आपल्याला दिसत आहेत. अनेक मुलं मुली या ठिकाणी आपल्याला असे दिसत आहेत की कोणतरी सर्व विद्यापीठामध्ये पहिली येत आहेत, कोण पहिल्या 10 मध्ये येत आहे, कधी 13 मध्ये येत आहे. मला आठवतं 70 वर्षाच्या पूर्वी या बाबतीत मी थोडंसं कठोरपणानं बोललेलो होतो की सगळं घर असताना गुणवत्ता नसेल तर त्याला काही अर्थ नाही. पण त्याची नोंद सर्व विभागाच्या मुख्याध्यापकांच्या पासून अध्यापकांनी सगळ्यांनी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली त्याची एक फलश्रुती आज आपल्याला प्रत्यक्षपणानं मार्क मिळते. आज वेगवेगळ्या या छोट्या छोट्या शाळेतली मुलं मुली सुद्धा या विभागीय आणि राज्य पातळीच्या स्पर्धेमध्ये पहिल्या 5-10 मध्ये येतात आणि आपल्या परिवाराचा, आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या संस्थेचं नाव लौकिक वाढवण्याच्या संबंधीची खबरदारी घेतात ही अतिशय जमीनची बाब आहे, कौतुकाची बाब आहे. आणि म्हणून ही गुणवत्ता आणि शिक्षणाचा कस वाढवण्याच्या संबंधीची काळजी घेणं ही भूमिका घेऊनच ही संकटाच्या आणि अडचणीच्या काळातला आपला प्रवास आपल्याला चालू ठेवावा लागेल. तुम्हाला सगळ्यांच्या सहकार्यानं आणि सामुदायिक प्रयत्नानं मला स्वतः विश्वास आहे की आपण त्याच निर्धारानं पुढे जायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही. ती यश संपन्न करण्याच्या संबंधीची खबरदारी आपल्याला घ्यायची आणि आपल्या सगळ्यांचा श्वास चालू असेल तोपर्यंत या शिक्षणाच्या ज्ञानाच्या विस्ताराचं अंधानी सुरू केलेलं काम हे आपल्याला अखेरपर्यंत चालू ठेवायचं आहे. तो निश्चय आज निर्धार आपण आजच्या त्यांच्या पवित्र स्मृती दिवशी या ठिकाणी करूया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो संस्थेचे.